मी लोकप्रतिनिधी म्हणून माझी भूमिका हीच असेल की माझ्या भागामध्ये मला शांतता हवी आहे म्हणून. साईनाथ बाबर आता शहराध्यक्ष झाले आहेत, तुम्ही इतकी काळ शहराध्यक्ष म्हणून काम करत होता, तुम्हाला काही न कळवता आता शहराध्यक्ष बदललेला आहे, तुम्हाला काढून टाकणार आलेलं आहे. मला पक्षातनं मला पदावरनं काढून टाकलेलं आहे. मी महाराष्ट्र सैनिक म्हणून पक्षामध्ये आहे राहणार आणि मला वाटतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये असं बोलून बिलवून हात फिरवून वगैरे काही सांगितलं जात नाही, तिकडे आदेश असतो आणि तो आदेश अंतिम असतो. माननीय राजसाहेबांचा आदेश हा प्रत्येक महाराष्ट्र सैनिकासाठी अंतिम आदेश. राजसाहेबांची जी राज ठाकरेंची जी सभा झाली त्यानंतर त्यांनी एक भूमिका मांडली मशिदींवरच्या भुंग्यांबाबत आणि त्यानंतर तुम्ही एक भूमिका मांडली की तुम्हाला शांतता हवी आहे, ह्या सगळ्या तुम्ही मांडलेल्या भूमिकेमुळं हा सगळा निर्णय झाला आहे का, तुम्हाला शहराध्यक्ष पदावरनं काढून टाकलेलं आहे असं वाटतं का? नाही तसं नाही आहे. शेवटी आता साहेबांनी का कारवाई केली ते मला आता बाकीचे जे नेते येतील त्यांच्यासंग बोलल्यानंतर ने या गोष्टी कळतील, परंतु मी लोकप्रतिनिधी म्हणून माझी भूमिका हीच असेल की माझ्या भागामध्ये मला शांतता हवी आहे म्हणून. तुम्ही म्हणते तुमच्या भागामध्ये शांतता हवी, पण आपण मनसेचा इतिहास बघितला तर म्हटलं जातं की खळखटाक आहे, आंदोलन आहेत, रस्त्यावरून उतरून करणारे आंदोलन. हे अन्यायाविरुद्ध असतं, जाती धर्माविरुद्ध नाही आहे, माझं तर नाही आहे. खळखट्याक माझं मी माझ्यावर जे 11 गुन्हे दाखल आहेत आणि ते पण सगळे राजकीय गुन्हे आहेत, पण असा कुठल्याही जातीपातीचा माझ्यावरती कुठला गुन्हा नाही. पण राज ठाकरेंनी जी भूमिका मांडली की ज्याच्यामध्ये ते म्हणले की जर हे भोंगे काढून टाकले नाही तर आपण त्याच्यासमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा लावली पाहिजे, त्या भूमिकेबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? साहेब त्याच्यामध्ये मी अजूनही तेच सांगतो की साहेब सुरुवातीलाच बोलले होते की जर भोंगे काढले नाही तर हा शब्दमध्ये होता. पण राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे तुम्हाला अडचण होती असं वाटतं, तुम्हाला तुमच्या काम करताना? भूमिकेमुळे अडचण होत नाही आहे मला. मला आजपर्यंत ना राजसाहेबांना माझी अडचण झाली ना माझी राजसाहेबांना अडचण होणार आहे. ज्या भागामधनं गेली 15 वर्षे निवडून येतो त्या भागामध्ये मुस्लिम बहुल माझा एरिया आहे, त्या एरियामधल्या लोकांशी माझे एकदम हार्ट टचिंग संबंध आहे. त्यामुळे मला असं वाटतं की उगाच त्या लोकांचे मला फोन आले रात्रीचे, काही लोकं मला भेटायला आली, अरे अभी रमजान के दिन आहे, आप कुछ बजाने वाले हो क्या, त्याच्यातनं मग ते बोलण्यात आले की नाही बाबा मी तर काय करणार नाही आत्ता सध्या, आणि त्याच्यामुळं असं झालं. तुम्ही जसं म्हणता की अनेक तुमचे मुस्लिम कार्यकर्ते भेटायला आले, तुमच्याशी त्यांनी चर्चा केली, पण राज ठाकरेंच्या भूमिकेमुळं एक कुठेतरी त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण असं वाटतं तुम्हाला? नक्कीच भीतीचं वातावरण होतं, म्हणून तर मला फोन आले कार्यकर्त्यांचे, म्हणून मला कार्यकर्ते बोलले माझ्यासोबत, आणि मला त्याच्या बाबतीमध्ये म्हणून मी थोडं भावनिक होऊन व्यक्त झालो. मी मागच्या महिन्यात ज्यावेळेस साहेब पुण्यात आले होते साईनाथ बाबरांच्या उद्घाटनाला, त्या दिवशीच मी साहेबांचा जवळजवळ 1/2 तास वेळ घेतला होता आणि 1/2 तास वेळ घेऊन ह्या सगळ्या गोष्टी मी साहेबांच्या कानावरती पण घातल्या होत्या की काय प्रकारे पुण्यात चालू आहे, कशा पद्धतीने पुण्यातले कार्यकर्ते काम करतात, नेते मंडळी कसं काम करतात. तर थोडं साहेब यांच्यामुळं माझी अडचण होती आहे, मला काही भूमिका घेता येत नाही आहेत, त्यामुळं साहेब ह्या लोकांवरती लक्ष ठेवा. मे महिन्यापर्यंत मी पक्ष अध्यक्ष राहील, शहराध्यक्ष राहील, मे महिन्यानंतरनं मी शहराध्यक्षपद सोडल असं मी साहेबांना मागच्या महिन्यातच सांगितलं होतं. तर आहे ना माझ्याकडे पत्र आहे तसं की 11 महिने तुमचा ती परंपरा कधी फॉलो करण्यात आली नव्हती, अनेक वर्ष ती एक्सटेंड करण्यात आली होती, सुरुवात झाली असेल कदाचित म्हणता येईल.